इस्लामपूर मध्ये दुचाकी मोटरसायकल चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून 60,000 रुपये किमतीच्या चोरीच्या दोन मोटरसायकली जप्त। इस्लामपूर गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई। इस्लामपूर पोलीस ठाण्यामध्ये श्री दीक्षित गेडाम पोलीस अधीक्षक सांगली व श्रीमती मनीषा दुबुले सो अप्पर पोलीस अधीक्षक सांगली यांनी वाढत्या मोटरसायकल चोरीच्या प्रमाणामुळे पोलीस ठाणे हद्दीमध्ये मोटरसायकल चोरट्यांचा शोध घेऊन अटक करण्याचे आदेश दिले होते। त्याप्रमाणे माननीय श्रीमती पद्मा कदम उपविभागीय पोलीस अधिकारी विटाचार्ज इस्लामपूर व माननीय श्री शशिकांत चव्हाण सो पोलीस निरीक्षक इस्लामपूर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली इस्लामपूर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंके, सहाय्यक पोलीस फौजदार जयपाल कांबळे, उत्तम माळी गणेश शेळके, सूरज जगदाळे, उमेश शेटे त्यांच्या पथकाने इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये मोटरसायकल चोरास पकडण्याचे शोधकार्य सुरू केले असता खास बातमीदार यांच्या मार्फत बातमी मिळाली की लोटस सोनोग्राफी सेंटर इस्लामपूर येथून जानेवारी महिन्यात एक मोटरसायकल चोरीस गेली होती। सदर मोटरसायकल चोरी करणाऱ्या इसमाबद्दल गोपनीय माहिती मिळून सदर चोरी करणारा इसमास सापळा रचून त्यास आज ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव वैजनाथ बसवंत चव्हाण व 30 वर्षे राहणार बंकी तालुका खानापूर जिल्हा बेळगाव असे सांगितले। त्यास पोलीस ठाण्यात आणून विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीतून एक दुचाकी मोटरसायकल व बेळगाव बस स्टँडेतून एक मोटरसायकल अशा दोन मोटरसायकल चोरी केली असल्याची कबुली दिली असून त्याच्याकडून दोन दुचाकी असे एकूण 60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून आरोपी यास माननीय कोर्टात हजर केले असता 2 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे।